नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. अग्निसुरक्षा कारवाईच्या निषेधार्थ हॉटेल बार मालकांचं शटर बंद. अंतर्गत मेट्रो ठरणार ठाणे शहराच्या वाहतूक कोंडीवर महत्वाचा उतारा. आणि गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रेत निघणाऱ्या ढोल पथकास पर्यावरण प्रेमींकडून विरोध. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. हा बोल ना. बोल की तुला. एक मिनिट भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. महापालिकेनं नोटीस देऊनही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करणाऱ्या 86 हॉटेल्स आणि बार पैकी 13 हॉटेल सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाच्या विभागानं केली आहे. यानंतर अग्निशमन विभागाच्या चाचपट्टी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल 500 हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी 4 वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारलाय. त्यामुळे हॉटेलवर पोट भरणाऱ्या ठाणेकरांचे अतोनात हाल झालेत. आयुक्तांशी बुधवारी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय देखील त्यांनी केलाय. परंतु आता शहरातील तब्बल 500 हॉटेल्स व्यावसायिकांनी एकत्रित येऊन पालिकेच्या अग्निशमन विभागाविरोधात असहकार पुकारलाय. त्यानुसार मंगळवारी दुपारी अचानक 4 वाजल्यापासून त्यांनी बंद पुकारला. महाराष्ट्र अग्निशमन कायद्याअंतर्गत आम्ही सर्व अटींचं पालन केलं आहे, बी फॉर्म देखील भरून दिला आहे, असं असताना देखील अग्निशमन विभागामार्फत रोजच्या रोज नवनवीन अटी काढल्या जात आहेत, त्यामुळे त्यांचा हा त्रास असह्य झाल्यानंच हा बंद पुकारल्याची माहिती हॉटेल तथा बार असोसिएशननं दिली आहे. अग्निशमन विभागाच्या या जाचकटींमुळे आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचं मत या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
ठाणे शहराच्या वाहतूक कोंडीवर महत्वाचा उतारा ठरणाऱ्या अंतर्गत मेट्रो तसंच PRTS प्रकल्पाच्या मार्गिकेबाबत मंगळवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये दोन्ही प्रकल्पांच्या मार्गिकेमध्ये किरकोळ बदल करून अंतिम आराखडा 14 मार्च पर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. अंतर्गत मेट्रोसाठी नवीन रेल्वे स्टेशन पासून मॉडेला चेक नका, मेन रोड वागळे, रूट नंबर 22, लोकमान्य नगर, TMT डेपो, देवदया नगर, शास्त्री नगर, उपवन तलाव, पोखरण रोड नंबर 2, गांधीनगर, जलकुंभ, भाणेकर नाट्यगृह अशी मार्गिका असेल. साधारणतः मार्च 2019 या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात होईल. केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाला मदत करणाऱ्या KFW या जर्मन स्थित आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या प्रतिनिधी स्टीफिनी, महाराष्ट्राचे मेट्रोचे सल्लागार रामनाथ दीक्षित, PRTS प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कुमार, समन्वयक अधिकारी गौतम जसरा इत्यादी अधिकारी यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर तो राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. राज्य शासनानं त्याला मंजुरी दिल्यानंतर त्याला केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील प्रकल्प अंमलबजावणी बोर्ड मंडळाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत ध्वनी प्रदूषण करणारे ढोलवादन करण्यास पर्यावरण प्रेमींकडून विरोध झाल्यानं यंदा कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे ढोल तशा पथकांशी संपर्क साधण्यात आलेला नाहीये. त्यामुळे ठाण्यातील स्वागत यात्रा ही शांततेत निघणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. मात्र कळव्यातील उपयात्रेचं उपयोजन आयोजन करणाऱ्यांनी आमच्या स्वागत यात्रेत ढमढम ढोल वाजणारच असा आक्रमक पवित्रा घेतल्यानं मराठी मनाला खिरकायला भाग पडणाऱ्या ढोलताशांचा थरार अनुभवायचा तर ठाणेकरांना यंदा कळव्याला यावं लागेल. कळव्यात दरवर्षी उत्साहानं स्वागत यात्रा आयोजित केली जाते. गेल्या वर्षी आवाजाच्या मर्यादेमुळे ढोलताशा पथकानं सहभागी करून न घेण्याची भूमिका न्यासानं घेतली होती. दरवर्षी कळव्याच्या स्वागत यात्रेत ढोलताशा पथक सहभागी होतील असं नववर्ष स्वागत यात्रा समिती कळव्याच्या वतीनं सांगण्यात आलंय. काही नवीन पथकं आपली सुरुवात तिथेच करणार आहेत. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटो पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. वैद्यकीय व्यवस्थेसाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद अर्थात मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता असणं गरजेचं असतं. दरवर्षी याबाबतचं सर्वेक्षण केलं जात असून दर 4 वर्षांनी ही मान्यता नव्यानं दिली जाते. 1992 कळवा रुग्णालयाला ही मान्यता प्रथम मिळत रुग्णालयाचा कारभार सुरू झाला होता. त्यानंतर दर 4 वर्षांनी ही मान्यता मिळत असली तरी 2014 साली झालेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्यानं मान्यता दिली गेली नव्हती. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात असलेली प्राध्यापक तसंच सहयोगी प्राध्यापक विभाग प्रमुख यांची सातत्यानं असलेली रिक्त पद शिवाय रुग्णालयातही मनुष्यबळाची असलेली कमतरता हे प्रमुख त्यास कारण होतं. विद्यार्थ्यांची संख्या पूर्ण असून ही प्रत्येक विभागातील शिक्षकांची रिक्त पद ही समस्या रुग्णालय प्रशासनाकडून सोडवली गेली नव्हती. रुग्णालयातील बहुतांश सर्वच विभागात रिक्त पदांचा भरणा झालेला नव्हता.
त्या व्यतिरिक्त मर्यादित जागा, अत्यावश्यक साधनांची वणवा अशा अनेक समस्यांवर बोट ठेवत ही मान्यता देण्याबाबत MCI ने लाल कंदील दाखवला होता. महाविद्यालयातील विद्यार्थी तसंच रुग्णालयातील रुग्ण यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यानं ही मान्यता तब्बल 4 वर्ष रोखण्यात आली होती. मान्यता रहित कारभार चालवण्यासाठी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार दरवर्षी पालिका आयुक्तांना या संबंधीचा हमीपत्र काउन्सिल कडे द्यावं लागत होतं. दरम्यान मान्यता रहित कारभार ही जोखीम पेलतानाच मे महिन्यापासून खंडित होणाऱ्या प्रवेशाचं मोठं संकट रुग्णालय प्रशासनाभोवती घोंगावत होतं. मान्यता नसलेल्या महाविद्यालयात मे महिन्यापासून कोणतेही नवे प्रवेश घेतले जाऊ नयेत असं पत्र यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाला मिळालं होतं. त्यामुळे मान्यता मिळाली नसल्यास येत्या मे महिन्यापासून वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार खंडित होण्याची चिन्ह होती. मात्र अवघ्या 2 दिवसापूर्वी मान्यता मिळण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याबाबतचं पत्रही रुग्णालय प्रशासनाला मिळालं असल्यानं हे संकट टळलंय. एका रिक्षा चालकानं शक्कल लढवत 100 रुपयांच्या नोटा बनवण्याचा छोटा कारखाना सुरू केल्याची घटना समोर आली आहे. घरीच थाटलेल्या या कारखान्यात हा रिक्षा चालक 10 मिनिटात 100 ची नोट बनवायचा. तो एका महिलेच्या मदतीनं शहरातील मार्केटमध्ये या बनावट नोटा चलनात आणायचा. या प्रकरणी त्याला अटक केल्यानंतर या आरोपीनं पोलिसांसमोर 10 मिनिटात बनावट 100 ची नोट बनवण्याचा डेमो दाखवत आपला गुन्हा कबूल केलाय. राकेश इश्राणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून राकेश हा सध्या पोलीस कोठडीत आहे. तो गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून राहत्या घरीत 100 च्या बनावट नोटा तयार करत असल्याचं पोलीस चौकशीत आढळून आलंय. त्याकरता त्यांना लोनवर एक प्रिंटर देखील आणला होता. आरोपी राकेश पूर्वी रिक्षा चालवत असताना त्याची ओळख महिला आरोपी मीता मलानी यांच्यासोबत झाली. बनावट नोटा चलनात आणायचं मार्गदर्शन या महिलेला करत तो तिला 50% कमिशन देत होता. मीता ही गर्दीच्या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊन त्या नोटा चालवण्याचं काम करायची. त्या दोघांनी मार्केटमध्ये जवळपास 50,000+ रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचं पोलिसांना तपासात समजलंय. बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारी सामग्री पोलिसांनी राकेशकडून जप्त केली आहे. गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. प्राणघातक हल्ला, खून, दरोडे असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. लोकमान्य नगरचा रहिवासी असणारा सागर सेशमल रावळ हा प्राणघातक हल्ला, खून, दरोडे आणि तंगली यासारखे जवळपास डझनभर गुन्हे त्याच्या ठाण्यामध्ये दाखल आहेत. त्याचपैकी 5 गुन्हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल असून उर्वरित गुन्हे वावळे इस्टेट आणि नौपाडा पोलीस ठाण्यात आहेत. वर्तकनगर पोलीस ठाण्यातील 5 गुन्ह्यांसाठी त्याला अटक करण्यात आली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अग्निसुरक्षा कारवाईच्या निषेधार्थ हॉटेल बार मालकांचं शटर बंद. अंतर्गत मेट्रो ठरणार ठाणे शहराच्या वाहतूक कोंडीवर महत्वाचा उतारा. आणि गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रेत निघणाऱ्या ढोल पथकास पर्यावरण प्रेमींकडून विरोध. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास स्वयंच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213 1. आमचा ईमेल आय डी avazmaza@tvnews.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा पत्ता वाहिनी. तोपर्यंत नमस्कार.